स्वयं सहायता बचत गटामुळे ग्रामीण भागातील महिला अधिक सक्षम होत आहेत, त्यामुळे त्यांना अधिक जास्त चांगले मार्गदर्शन करू असे आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने ग्रामीण महिला स्वयंसहायता गटाच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाचे तसेच राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी जिल्हा परिषद मैदानावरती पार पडला. ग्रामीण भागातील महिला या स्वावलंबी असतात. घराचा गाडा चालवताना असंख्य संकटांचा सामना त्या करत असतात, त्यामुळे बचत गटांमार्फत त्यांना एक प्रकारे आधार मिळालेला आहे असे प्रतिपादन महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमात केले. आपण शाबासकी दिली पाहिजे आणि महिला बचत गटाची चळवळ यशस्वी तेव्हाच होईल जेव्हा व्याजाचा डोंगर त्यांच्या खांद्यावरचा आपण कमी केला तर त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत होईल, नाही तर व्याज देण्यात त्यांना स्वतःचा व्यवसाय वाढवता येणार नाही. आणि मग ठरवलं की 0% व्याज दरांनी बचत गटांना कर्ज द्यायचं. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सुद्धा उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. आणि आपण जे काही बचत गटाच्या मार्फत जे तयार करू त्याची विक्री आपल्यालाच करायची असते. म्हणजे आपला बचत गट आपण चालवायचा, आपणच त्याच काही पदार्थ असतील काही वस्तू असतील त्या निर्मित करायच्या आणि त्या पण विकायची जबाबदारी आपलीच आहे. सरकार वेगळ्या माध्यमातून मदत करत, ते स्टॉल लावून आपल्याला कदाचित ते कमी याच्यामध्ये ते देत असतील किंवा तिथून आपली विक्री होत असेल, पण आपल्या मालाची विक्री आपल्याला दर वर्षभर करावी अशा प्रकारच्या योजना आपण आखल्या पाहिजे आणि आपला बचत गट दरवर्षी हा वाढत गेला पाहिजे. अधिक त्याच्यात नफा कसा आपल्याला मिळेल, उत्पन्न कसं वाढेल याचाही आपल्याला विचार करावा लागेल. या कार्यक्रमाला महापौर भगवान घडामोडे, खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दळ, प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा, उपआयुक्त सूर्यकांत हजारे, समाज कल्याण सभापती शीला चव्हाण यांच्यासह ग्रामीण भागातील स्वयंसहायता बचत गटांच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.